आणि ज्यांच्याबद्दल त्यांनी आरोप केले होते त्या सगळ्यांना मुक्त केलं. त्याबद्दल मी पहिल्यांदा प्रधानमंत्र्यांचा आभारी आहे. 2 दिवसापूर्वी देशाच्या प्रधानमंत्र्यांनी एक स्टेटमेंट केलं होतं, ते काँग्रेस पक्षाच्या विरोधी होतं. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे होते होते. त्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी 2 गोष्टी सांगितल्या की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भ्रष्टाचारामध्ये सापडलेला पक्ष आहे. आणि हे सांगत असताना त्यांनी राज्य सहकारी बँक याचा उल्लेख केला. त्यांच्याबरोबर इरिगेशनच्यामध्ये जी काही कचरा होती त्यासंबंधीचा त्यांनी उल्लेख केला. हा जो उल्लेख त्यांनी केला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या भ्रष्टाचारात सहभागी आहे असा जो आरोप केला, मला आनंद आहे की आज मंत्रिमंडळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही सहकाऱ्यांना त्यांनी शपथ दिली. याचा अर्थ त्यासंबंधीचे त्यांनी केलेले आरोप हे वास्तव नव्हते. त्या सगळ्या आरोपातून पक्षाला आणि ज्यांच्याबद्दल त्यांनी आरोप केले होते त्या सगळ्यांना मुक्त केलं. त्याबद्दल मी पहिल्यांदा प्रधानमंत्र्यांचा आभारी आहे.